राज्य के सरकारी अस्पतालों में पद, भर्ती, पदोन्नति, कोविड भत्ता, अवकाश और अन्य लंबित मांगों को लेकर परिचारिकाओं का सोमवार से आंदोलन शुरू हो गया है। शुरुआत के 2 दिन तक 2 घंटे, इसके बाद पूरे 2 दिन तक काम बंद किया जाएगा। महाराष्ट्र राज्य परिचारिका संगठन ने परिचारिका की मांग पूरी नहीं होने पर 25 जून के बाद बेमुदत काम बंद आंदोलन की चेतावनी दी है। संगठन के अनुसार राज्य के सभी सरकारी अस्पताल में मरीजों की तुलना में परिचारिका की संख्या काफी कम है, इसके चलते परिचारिकाओं पर काम का बोझ बढ़ गया है। आज महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटने ने जो आंदोलन पुकारलेला आहे, जो राज्यस्तरीय आंदोलन आज पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात हा आंदोलन होत आहे, याच्या काही मागण्या होत्या, जे प्रलंबित मागण्या परिचारिकांचे जे झाले होते ते मागण्यांसाठी हा आंदोलन करण्यात आला आहे। दिनांक 21 आणि 21 तारीख 22 तारीख हे असं आम्ही 2-2 तासाचं आंदोलन करणार। 2 तास म्हणजे 8 ते 10 आम्ही हे आंदोलन करणार, त्यानंतर 10 आम्ही आपल्या ड्युटीवर परत रुजू होणार, हा एक त्याच्यातली योजना आहे। त्यानंतर मग 23 आणि 24 तारखेला जर आमच्या मागण्यांवरती काही इंटरफेरन्स शासनाचा झाला नाही तर आम्ही ते आंदोलन पूर्णपणे बंद करणार, म्हणजे पूर्ण आम्ही त्या दिवशी संपूर्ण आंदोलन करणार आहे आणि संपूर्ण काम बंद करणार आहे। त्यानंतर जरी आमच्या मागण्या पूर्ण झाले नाही तरी त्यानंतर आम्ही 25 तारखेपासून काम बंद आंदोलन हा राज्यस्तरावर करणार आहोत आणि याच्यासाठी पूर्ण राज्यातून नर्सेस लोकांचा आम्हाला पाठिंबा आहे, इतरही संघटना आहे त्या लोकांचाही आम्हाला पाठिंबा भेटलेला आहे आणि ते आम्ही संपूर्ण यावेळेस करूनच राहणार आहोत। संगठन की ओर से कहा गया कि समय पर रिक्त पद नहीं भरे जाने से समस्या बढ़ गई है, इसलिए सोमवार व मंगलवार को 2 घंटे तक काम बंद आंदोलन किया जा रहा है। कैमरा पर्सन राजकुमार मोड़ के साथ अभिषेक पांसे, BCN News नागपुर।